नमस्कार मंडळी, पृथ्वी मार्केटिंगच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। पृथ्वी मार्केटिंग म्हणजे घर कोकणातलं। कोकणातील आपल्या विविध उपक्रमांची माहिती पृथ्वी मार्केटिंगच्या या यूट्यूब वाहिनीवर आपल्याला मिळत असते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल मालवण महामार्गालगत असलेल्या आपल्या मोरेश्वरवाडीचा विकास आता शेवटच्या टप्प्यात आला आहे। नुकतीच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध यूट्यूबर मालवणी लाईफचे लकी कांबळी यांनी मोरेश्वरवाडीला भेट दिली। त्यांच्या नजरेतून दिसणाऱ्या मोरेश्वरवाडीचा हा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी। मित्रांनो, आपल्या आजोबांनी पणजोबांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई गाठली, पण आजच्या या पिढीला पुन्हा गावाकडे यावंसं वाटतंय आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवणार आहे। आता आपण जे उभे आहोत ते मालवण कसाल रोड लगत असणाऱ्या कट्टा बाजारपेठेपासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या या आर्यानगरीमध्ये आणि माझ्या मागे बघताय हा मोरेश्वरवाडी एक मॉडर्न गाव म्हणून प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट कसा आहे हे बघण्यासाठी चला आता आपण आतमध्ये जाऊ। तर मित्रांनो, मोरेश्वरवाडीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिला आपण पाहून घेऊया हा 2 BHK डुप्लेक्स। या गेटमधनं आल्यानंतर आजूबाजूचा जर परिसर बघाल तर हा टोटल 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे, जिथे पार्किंगसाठी पेवर्स लावलेले आहेत, ते पेविंग केलेली आहे आणि गार्डनिंगसाठी देखील तुम्हाला बऱ्यापैकी जागा मिळते। जर तुम्ही बघाल तर प्रत्येकाची एक इच्छा असते की आजूबाजूला 4 झाडं लावावी, तर त्याच्यासाठी देखील भरपूर जागा मिळते आणि मागे बॅक ॲड आहे। तर आता आपण बंगल्यामध्ये जाऊया। तर मित्रांनो, बंगल्यात आतमध्ये एंटर करताना तर तुम्ही बघाल तर या ठिकाणी वरांडा आपल्याला दिला गेलेला आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये आल्यानंतर हा सुसज्ज हॉल आपल्याला दिसत आहे आणि जर तुम्ही या दरवाज्याची डिझाईन बघाल तर ह्याची सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इतकी सुंदर लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे की 3 बाजूंनी ही लॉकिंग सिस्टीम आहे। त्यानंतर आपण हे जे विंडो बघतो आहे, सो विंडोज ज्या साईजेस आहेत त्या पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि याला जे फ्रेमिंग केलेलं आहे हे ग्रेनाइटचं फ्रेमिंग केलेलं आहे आणि त्याहून एक चांगली बाब म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या विंडोज मिळतात या सगळ्या PVC विंडोज मिळतात। तर तुम्ही UPVC विंडोज आहेत या सगळ्या आणि विंडो साईज देखील बऱ्यापैकी मोठी आहे। या सगळ्या आहेत ह्या विट्रीफाईड डबल चार्ज टाईल्स आहेत। सगळ्या ज्या फ्रेमिंग्स आहेत, डोअर फ्रेमिंग, विंडो फ्रेमिंग, या सगळ्या ग्रेनाइटमध्ये केलेल्या आहेत आणि या बाजूला बघाल तर गृहिणींसाठी एक चांगलं मोठ्या आकाराचं किचन देखील इथे उपलब्ध आहे आणि ह्याला ग्रेनाइट प्लॅटफॉर्म आहे। त्यानंतर हे निरालीचं ब्रँडेड सिंक आहे आणि ज्या फिटिंग्स आहेत त्या पण दर्जेदार फिटिंग्स आहेत। पाण्याचा फ्लो देखील तुम्ही बघताय खूप छान आहे। इथे आल्यानंतर आपण बघतोय हा बंगला ग्राहकांना ताबा दिलेला बंगला असल्यामुळे हा जो 1 नंबरचा बेडरूम आहे हा लॉक आहे। मी तुम्हाला वरचा बेडरूम 2 नंबरचा दाखवेन। इथे बघाल तर चांगल्या साईजचं हे बाथरूम आपल्याला बघायला मिळतं आणि याच्या ज्या फिटिंग्स आहेत ह्या सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या फिटिंग्स लावलेल्या आहेत। तर इथून आपण बाहेर जाऊया आणि वरच्या बाजूला जाऊया फर्स्ट फ्लोअरला। ह्या ज्या स्टेअरकेस आहेत याला देखील ग्रेनाइटचं फ्लोरिंग आहे आणि वर जाताना हे जे रेलिंग बघताय हे SS मध्ये केलेलं रेलिंग आहे। वर आल्यानंतर आपल्याला हा दिसतोय हा बेडरूम नंबर 2, हा 2 नंबरचा बेडरूम। आतमध्ये जाऊया। हा जसा बेडरूम आहे सेम साईज खालचा बेडरूम आहे ॲज इट इज। याला देखील विंडो फ्रेमिंग ग्रेनाइटमध्ये आणि UPVC स्लायडिंग विंडोज। त्याच्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथे बघाल तर हा अटॅच टॉयलेट कम बाथ आपल्याला दिला गेलेला आहे। इथे देखील ब्रँडेड फिटिंग्स वापरले गेले आहेत। आता आपण टेरेसकडे येऊया। ही आहे टेरेस, छान टेरेस आपल्याला इथे या ठिकाणी मिळते जिथे आपण चांगला आपला वेळ स्पेंड करू शकता
आणि या टेरेसमधनं जे समोर तुम्ही 1 BHK विला बघताय हे सगळे सोल्ड आउट आहेत. जर तुम्ही इथे आल्यानंतर विचार करत असाल तर आपले शेजारी कोण, तर हे जे विला आहेत ते तुमचे सगळे शेजारी आहेत. त्यानंतर समोर जे मध्यवर्ती ठिकाणी बघताय हे आहे गार्डन, क्रम त्या ठिकाणी ध्यान मंदिर आहे आणि एक MP थिएटर देखील आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा काही शेवटच्या टप्प्यातच असल्यामुळे लवकरात लवकर हे गार्डनिंग देखील कंप्लीट होणार आहे. मध्ये असणारा हा 1.5 गुंठ्याच्या प्लॉट मधला 1 BHK विला आता आपण बघणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघताय तर या ठिकाणी हे पेवर्स लावलेलं सुसज्ज पार्किंग आपल्याला मिळत आहे आणि या बाजूला जर बघाल तर गार्डनिंग साठी तुम्हाला बऱ्यापैकी चांगली जागा मिळते. या ठिकाणी आपण मागे जाऊया. मागे येत असताना या ठिकाणापर्यंत तुम्हाला पेवर्स लावलेले मिळत आहेत पण याच्या पुढे तुम्हाला गार्डनिंग साठी चांगली जागा मिळते. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित गार्डनिंग करू शकता आणि आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी एक्सटर्नल फिटिंग केलेल्या आहेत लाईट साठी, जो तुम्हाला इथे व्यवस्थित लाईट मिळू शकते. त्याच्यानंतर काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, म्हणजे जर तुम्हाला गार्डनिंग साठी पाणी हवं असेल, कार वॉशिंग साठी पाणी हवं असेल, तर त्याच्यासाठी फिटिंग्स देखील या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. आता आपण या विलामध्ये जाऊया. हा 1 BHK विला आतून कसा आहे ते पाहूया. तर मित्रांनो, 1.5 गुंठ्यामध्ये असणाऱ्या हा 1 BHK विला आहे आणि याचं ओरिएंटेशन ईस्ट वेस्ट आहे. आता आपण मेन डोअरने आतमध्ये चाललो आहोत. आतमध्ये आल्यानंतर जो पहिला दिसतो तो म्हणजे हा प्रशस्त हॉल. आणि या ज्या डोअरने आपण आतमध्ये आलो याची जी लॉकिंग सिस्टीम आहे ही सेफ्टीच्या दृष्टिकोनातून एवढी सुंदर दिलेली आहे. 1, 2, 3 आणि खाली 4 अशा 4 ठिकाणी ही लॉकिंग सिस्टीम आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी आपल्याला ज्या विंडो साईज आहेत ह्या चांगल्या मोठ्या साईजच्या विंडो आहेत आणि ज्याला ग्रेनाईटचा फ्रेमिंग आहे आणि स्लायडिंग विंडो आहेत त्या UPVC विंडो आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर समोर देखील UPVC डोअर्स आहेत जे ओपन करून आपण आपल्या या गॅलरीमध्ये येतो. या गॅलरीमध्ये आल्यानंतर समोर दिसतो हा सुंदर नजारा. समोर जो डोंगर दिसतोय एवढा सुंदर दिसतोय आणि खाली ही छोटीशी आपलं गार्डन. आता इथून आतमध्ये आल्यानंतर या हॉलमधनं आपण एंटर करणार आहोत ते किचनमध्ये. गृहिणींसाठी प्रशस्त किचन या ठिकाणी दिलं गेलं आहे, ज्याला वर लॉफ्ट देखील आहे आणि ग्रेनाईटचा हा प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर निरालीची ही सिंक आहे आणि जॅग्वारचं हे फिटिंग्स आहे आणि पाण्याचा प्रेशर देखील तुम्ही पाहू शकता. हे जे खालचे डोअर्स दिसत आहेत हे तुम्ही एक्स्ट्रा पे करून हे डोअर्स आपण लावून घेऊ शकतो. जे काही डिटेल्स आहेत ते खाली आलेल्या नंबरवर तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यानंतर जर मागे बघाल तर हा बॅकडोअर दिलेला आहे. अगेन या डोअरने आपण या बॅकयार्डमध्ये किंवा बाहेर जाऊ शकतो. आता आपण पुढे जाऊया. पुढे या ठिकाणी आपल्याला एक बेसिन युनिट दिलेलं आहे आणि ब्रँडेड फिटिंग असणारा हे बाथ आणि समोर आहे तो WC. त्याच्यानंतर आपण 1 BHK विलाचा हा बेडरूम पाहणार आहोत. प्रशस्त असा हा बेडरूम आहे. जर तुम्ही बघाल तर चांगली स्पेस दिलेली आहे. या ठिकाणी किंग साईज बेड तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर या स्पेसमध्ये तुम्ही स्वतःचं वॉर्ड्रॉप देखील व्यवस्थित बसवू शकता. आणि याला देखील जी विंडो दिली आहे ती मोठ्या साईजची विंडो आहे, ज्याला चांगले ग्रिल्स आहेत, UPVC स्लायडिंग विंडोज आहेत आणि ग्रेनाईटचा फ्रेमिंग आहे. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर चांगल्या क्वालिटीचे हे जे फिटिंग्स आहेत इलेक्ट्रिक कन्सील्ड फिटिंग आपल्याला दिले गेलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर 2-way स्विच तुम्हाला बघायला मिळतील आणि समोर जो स्विच दिला आहे हा TV पॉइंट दिलेला आहे. असा हा संपूर्ण 1 BHK विला.
मित्रांनो, आता आपण जे उभे आहोत ते या संपूर्ण प्रोजेक्टच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे सुसज्ज गार्डन मध्ये आपण उभे आहोत. या गार्डनच्या मध्यभागी बघताय तर या ठिकाणी हे ध्यान मंदिर आहे. माझ्या डाव्या हाताला मागे बघताय तो क्लब हाऊस आहे आणि उजव्या हाताला मागे बघताय हे एमपी थिएटर आहे. मित्रांनो, हा जो संपूर्ण प्रोजेक्ट आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे लवकरच या सुविधा आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत आणि या प्रोजेक्टमध्ये काही निवडकच बंगले उपलब्ध असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही खाली आलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, आता आपण ज्या जागेमध्ये उभे आहोत ही जागा देखील याच प्रोजेक्टचा एक भाग आहे. मित्रांनो, या जागेमध्ये भविष्यात एक रिसॉर्ट येणार आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला देखील घेता येणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रोजेक्टची मार्केटिंगची जबाबदारी कोकणातील एक विश्वसनीय ब्रँड म्हणजेच पृथ्वी मार्केटिंगनी घेतलेली आहे. मित्रांनो, या पृथ्वी मार्केटिंगच्या मुंबई ऑफिसला जाऊन तुम्ही या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेऊ शकता. या ऑफिसचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचप्रमाणे हा संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे हा आर्या डेव्हलपर्सने डेव्हलप केलेला हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन नातं जपणारी ही माणसं आहेत. सो नक्की तुम्ही लवकरात लवकर या प्रोजेक्टला भेट द्या. आणि मित्रांनो, हा आर्यानगरीचा संपूर्ण भाग आहे हा भविष्यात जिल्ह्याचं वैशिष्ट्य ठरणारा भाग आहे. मित्रांनो, लवकरात लवकर या ठिकाणी या आणि आपलं कोकणात घर बनवा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.